दंडवत प्रणाम मंडळी, आपले पुनश्च एकदा महानुभाव फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. आज आपण श्री क्षेत्र पांचाळेश्वरची लीळा ही श्रवण करणार आहोत. व्याभिचाराच्या आरोपापासून ब्राह्मणाचे रक्षण करणे ही आजची लीळा आहे. चला तर मग सुरू करूया. सर्वज्ञ पिंपळाच्या झाडाखाली आसनावर बसले होते. अनंतदेव ते आपेगावचे अनंतदेवावर व्याभिचाराचा आरोप हा आला होता. गावातील लोक त्यांना मारायला टपले होते. अनंत देवाची ते वाट पाहत होते कोणाकडून येतो म्हणून. अचानक त्यांना अनंत देव दिसले आणि गावातील लोक त्यांना मारण्यासाठी लाठ्या काठ्या घेऊन त्यांच्या मागे लागले. अनंत देव जीवाच्या आकांताने गंगेच्या दिशेने पळत सुटले. गावातील सगळे गंगेपर्यंत त्यांच्या पाठीमागे आले. अनंत देवांनी सर्वज्ञांना पाहिले आणि गंगेच्या पाण्यात उडी घेतली. पोहत पोहत सरळ सर्वज्ञांजवळ आले. अनंत देव सर्वज्ञांजवळ बसले, दंडवत घातले, सीचरणा लागले आणि जवळ बसले. थोडा वेळ बसल्यानंतर सर्वज्ञांनी अनंत देवाला विचारले, भटो तुमच्याजवळ टिकाऊ पावडे गमेल आहे का? त्यांनी म्हटले, हो जी आहे, परंतु माझ्यावर व्याभिचाराचा आरोप हा लागला आहे. गावातील लोक मला मारायला गंगेच्या काठापर्यंत हे आले आहेत. मी सर्वज्ञांजवळ आलो म्हणून वाचलो जी. सर्वज्ञ म्हणाले, आता जा, आता तुम्हाला कोणीच काहीच करणार नाही. अनंतदेव तसेच घरी आपेगावला गेले. गावचे लोक पारावर बसलेले होते. त्यांच्या समोरून अनंत हे घरी चालले होते तेव्हा पारावरील लोक आपसात म्हणू लागले, हा रे, हा जर तसा असता तर परत घरी आला असता का? अनंतदेव घरी आल्याचे पाहून त्याची आई घाबरून गेली. तिने म्हटले, आई तू घाबरू नकोस, माझे कोणीच काही करणार नाही, मला सर्वज्ञांनी अभय दिले आहे. मग त्यांनी टिकाव फावडे गमले घेतले आणि तसेच सर्वज्ञांकडे निघाले. ते गावचे लोक एकमेकांना म्हणू लागले, अरे तू प्रत्यक्ष पाहिले का? तेव्हा तो म्हणे मला आमक्याने सांगितले, असे सगळे खोटे निघाले. तेव्हा गावकरी लोक म्हणू लागले, आज आपल्या हातून फार वाईट घडले असते. अनंतदेव सर्वज्ञांजवळ आले. अनंतदेवाच्या आईने सर्वज्ञांपुरता उपहार दिला होता. उपहार अनंत देवाहाती पाठवला. अशा प्रकारे सर्वज्ञांनी भक्तांचे व्याभिचाराच्या आरोपापासून हे रक्षण केले. तर मंडळी, ही होती आजची पांचाळेश्वरची लीळा. तर मंडळी, अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला जरूर आवडला असेल. अशाच प्रकारच्या लीळा तसेच स्थानदर्शन व लीळांची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आपल्या महानुभाव फाउंडेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर स्वामी.